शिवराय, आज मुंबईतून बाहेर पडत असताना एक धक्कादायक अनुभव मिळाला. म्हणजे एका सिग्नलला वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्यांनी गाडी अडवली आणि ड्रायव्हरकडे जो काही ऑनलाईन दंड आहे तो तात्काळ भरला पाहिजे अशी मागणी केली. हा एकूण काय प्रकार आहे याची मी चौकशी केली, कारण खरं तर वाहतूक शाखेच्या सर्व कर्मचाऱ्यांविषयी नितांत आदर आहे. कारण उन्हातानात पावसापाण्यात अगदी इतक्या प्रदूषित हवेत सुद्धा सातत्यानं हे सगळे बांधव आपलं काम करत असतात. पण मी चौकशी केल्यानंतर त्या भगिनींनी ओळखलं आणि तिने थेट मला मोबाईलवरचा मेसेज दाखवला आणि हा मेसेज जास्त धक्कादायक होता. या मेसेजमध्ये थेट इन्स्ट्रक्शन होती की प्रत्येक चौकात 25,000 रुपयांची वसुली ही व्हायलाच हवी आणि 20 गाड्यांवर कारवाई ही व्हायलाच हवी. एकूण चौकांची संख्या गुणिले 25,000 जर हा एकूण आकडा बघितला तर हे खूपच धक्कादायक असं एक वास्तव समोर येतं. आणि मला वाटतं संबंधित मंत्री महोदयांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी जर यावर प्रकाश टाकला तर आतापर्यंत आमचा जो एक समज आहे की वाहतूक शाखेच्या पोलीस बांधवांचा खरं तर कर्तव्य हे वाहतूक नियमनाचं असतं, त्या पलीकडे जाऊन जर हे आत्ताचं ट्रिपल इंजिन सरकार अशा पद्धतीच्या वसुलीसाठी जर वापर करत असेल तर आमच्या ज्ञानात याने खरं तर भर पडेल. हा अत्यंत धक्कादायक अनुभव आहे. आणि अशा पद्धतीने जर टार्गेट देऊन ही जर वसुली केली जात असेल तर खेदानं म्हणावं लागेल की मग ज्याला ट्रिपल इंजिन सरकार म्हटलं जातं त्याची ट्रिपल वसुली चालू आहे. मी जाणीवपूर्वक त्या पोलीस भगिनीचं नाव किंवा आयडेंटिटी रिव्हील करत नाही, करणारही नाही, कारण अत्यंत विश्वासानं तिनं ही गोष्ट दाखवली आणि मला म्हणाली दादा हे खरंच अवघड आहे, एवढी वसुली शिवाय जागा सोडायची नाही अशा आम्हाला सूचना आहे. त्यामुळे खरोखर जनतेला ही उत्सुकता आहे, लोकप्रतिनिधी म्हणून मला सुद्धा उत्सुकता आहे की अशा पद्धतीचे इन्स्ट्रक्शन्स, अशा पद्धतीच्या सूचना या नेमक्या कोणाकडून दिल्या जातात. कृपया संबंधित मंत्री महोदयांनी यावर प्रकाश टाकावा.